नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र कोतवाल भरती अंतर्गत परभणी येथे जवळपास अठ्ठावन्न पदांकरता कोतवाल भरती प्रक्रिया सुरू झाली असून या संदर्भातले परिपत्रक तुम्ही पाहू शकता चला तर या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया तर अशा प्रकारे एकूण तीन पी डी एफ फाईल प्रसिद्ध करण्यात आले आहेत ही एक पी डी एफ फाईल आहे इतर पी डी एफ फाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे यामध्ये एकूण पदे सत्तावीस आहेत आणि यामध्ये कॅटेगरी देण्यात आल्या आहे समांतर आरक्षण आरक्षणाशिवाय इतर भारताची पदे आणि एकूण पदे अशा प्रकारे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे तर सदरच्या पदाकरता या ठिकाणी वेतन देण्यात आले आहे तर मासिक वेतन पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहे तर यामध्ये सर्वात मजा बाब म्हणजेच यामध्ये पदामध्ये बदल होऊ शकतो आरक्षणासाठी पात्र महिला उमेदवार जे आहेत ते उपलब्ध न झाल्यास प्र त्या प्रवर्गातील पात्र पुरुष वर्गांचा विचार केला जाणार आहे काही अपर्या कारणाने परीक्षा स्थगित झाल्यास त्याबद्दल म्हणजे त्याबाबत अर्जदाराला कोणताही दावा सांगता येणार नाही ना तर अशा प्रकारे अशा प्रकारे महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन देण्यात आले आहेत तर यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे ती आहे उमेदवार चौथीपास कमीत कमी उत्तीर्ण असावा आणि त्याला मराठी लिहिता वाचता येणे आवश्यक आहे आणि यामध्ये येथे वयोमर्यादा देण्यात आल्या आहे तर उमेदवारचे वय एकतीस जुलै दोन हजार तेवीसपर्यंत अठरा ते चाळीस या वयोगटातील असावे आणि वयवर्ष अठरा वर्षाखालील व चाळीस वर्षावरील उमेदवार अपात्र ठरणार आहेत तर यामध्ये कोतवाल हे पद वर्गीकृत असल्यामुळे वर्गच्या संवर्गात मोडत नसल्याने दिव्यांग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकान खेळाडू व माजी सैनिक इत्यादीसाठी देण्यात आलेली वयमर्यादी शिथिलता तसंच समांतर आरक्षण लागू असलेलं नाही म्हणजेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारे जे पॅरल रिझर्वेशन आहे म्हणजे जे पॅरल दिव्यांग वगैरे उमेदवार आहेत तर त्यांना वयात कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात येणार तर उमेदवार यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच उमेदवार हा परभणी तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे आणि उमेदवारने रहिवासी असल्यावरचे रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र आधार कार्ड तहसीलदार यांनी निर्गमित केलेल्या रहिवासी प्रमाणपत्र यापैकी पुरावा जोडणे आवश्यक आहे त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांनी शारीरिक क्षमतेबाबत सक्षम अधिकारी यांच्याकडील वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे फिटनेस प्रमाणपत्र आणि त्यानंतर चारित्र्याबाबत प्रमाणपत्र अशा प्रकारे पडताळणी प्रमाणपत्र देणे बंधनकारक का असणार आहे तर अशा प्रकारे सदर जाहिराती अन्वय करण्यात येणारी भरती संपूर्ण तालुका काही गृहीत धरून करण्यात येत असल्यामुळे निवड होणाऱ्या उमेदवारांचा नियुक्तीसाठी त्यांचे राहण्याच्या ठिकाणाचा कोणताही विचार न करता तालुका अंतर्गत रिक्त असलेल्या कोणत्याही ठिकाणी पदस्थापना देण्यात येणार आहे म्हणजेच एक ठिकाणी निश्चित नसणार आहे तालुक्यामध्ये कोणत्याही ठिकाणी तुम्हाला पदोन्न पद मिळेल आणि त्यानंतर पोस्टिंग म्हणजे तालुक्यामध्ये कोणत्याही ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग मिळणार आहे तर अशा प्रकारे उमेदवाराची नियुक्ती म्हणजेच या पदाची नियुक्ती केवळ तात्पुरत्या कालावधीसाठी राहणार आहे आणि सदरची नियुक्ती अस्थायी ते असणार आहे तर कोतवाल हे पद अवर्गीकृत असल्यामुळे सेवानिवृत्तीविषयक लाभ मिळणार नाहीत म्हणजे कोणत्या प्रकारचे पेन्शन याकरता मिळणार नाही तर यामध्ये मागासवर्गीय उमेदवारी सक्षम अधिकारी यांनी दिले जात प्रमाणपत्र अंतिम निवडीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे निवड होण्याच्या होणाऱ्या मागासवर्गीय घटकातील उमेदवारांना महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक या ठिकाणी आलेला आहे यामध्ये कास्ट जात वैदना वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिटी सहा महिन्यांच्या आत सादर करणे बंधनकारक असणार आहे या प्रकारे अनुसूचित जाती आणि जमाती वगळून अन्य प्रवर्गातील मागासवर्गीय जे उमेदवार आहेत त्यांना सन दोन हजार तेवीस आणि चोवीसचे एकतीस तारखेपर्यंत एकतीस एक मार्च दोन हजार चोवीसपर्यंत वैध असलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र म्हणजे उन्नत गटात व प्रगत गटात मोडत नसल्याचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची छायांकित प्रत साक्षांकित करून आवेदनपत्रामध्ये जोडायचे आहे तर अशा प्रकारे यामध्ये नोटीस देण्यात आले आहे आणि महिलांसाठी जे आरक्षित पदांसाठी दावा करणार आहेत तर अशा उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी तालुका रहिवासी असल्याबाबत पुरावा सादर करावा तसेच महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय चार पाच दोन हजार तेवीस अन्वय खुल्या गटातील महिलांकरता आरक्षित पदावरती निवडीकरता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आली आहे तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदावरी निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना त्या, त्या, त्या मागास प्रवर्गासाठी इतर मागास प्रवर्ग व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासनाकडून वेळोवेळी वी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे आणि यासाठी परीक्षा शुल्क असणारे मागासवर्गीय रिझर्व्ह कॅटेगरीकरता चारशे रुपये आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता पाचशे रुपये अशा प्रकारचं शुल्क तहसील परबणी या नावाने राष्ट्रीयकृत बँकेचे डीडी ड्राफ्ट आरसोबत सादर करायचं आहे तर निवड पद्धती ही लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे शंभर गुणांची सतरा सतरा पाच जो शासन निर्णय आहे यानुसार लेखी परीक्षा ले घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर हीच परीक्षा परभणी जिल्ह्यात घेण्यात येईल लेखी परीक्षेत गुण मिळतील म्हणजेच एकूण शंभरपैकी जी परीक्षा परीक्षेत जे गुण मिळतील यावरची गुणवत्ता मेरिट लिस्ट अवलंबून असणार आहे लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका इयत्ता चौथीपर्यंतच्या अभ्यासक्रमावरती आधारित वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे त्यानंतर लेखी परीक्षेमध्ये ज्ञान अंकगणित मराठी भाषा विषय यांचा समावेश राहील त्यामध्ये लेखी वेचेत किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे बंधनकारक कर आहे कोतवाल म्हणून नेमणूक झाल्यानंतर त्यांना नेमून दिल्या गावात राहून काम करतील असे शंभर रुपयाचे बॉन्डवर हमीपत्र द्यावे लागणार आहे आणि तसेच कोतवाल नियुक्ती झाल्यापासून परत शंभर रुपयाच्या बॉन्डवर बंदपत्र तारण म्हणून परचे चार नमुन्यामध्ये दोन जामीन द्यावे लागणार आहेत तर ही नोटीस आफ्टर सिलेक्शन नंतरची आहे तर अशा प्रकारे ही संपूर्ण डिटेल वाचून घ्यायची आहे तर अर्ज कसा करावा तर यामध्ये जाहिरातीसोबत प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या विहित नमुन्यातील अर्ज म्हणजेच त्याबद्दल तपशील माहिती सुस्पष्टपणे नमन करून सादर करायचं आहे आणि यामध्ये फोटो चोवीस सेमी बाय अकरा सेमी आकाराचा तीस रुपये पोस्टाचे तिकीट लावलेला लिफावा जोडायचा आहे उमेदवारने त्याच्या अलीकडील काही छायाचित्र म्हणजे फोटो आवेदनपत्रामध्ये विहित जागेत तुम्हाला साक्षांकित करून चिकटवायचे आहे शैक्षणिक अर्धीच्या प्रमाणपत्राच्या सगळ्या सेल्फ अटेस्टेड कॉपी अर्जासोबत जोडायची आहे त्यानंतर सर्व मागास प्रवर्गातील उमेदवारने अर्जासोबत जातीच्या प्रमाणपत्राची छायांकित आणि स्वयं साक्षांकितपर्यंत सेल्फ अटेस्टेड करून जोडायचे आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती व्यतिरिक्त सर्व मागास प्रयोगातील उमेदवारांना उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची सयम साक्षांकित प्रत सेल्फ अटेस्टेड कॉपी तुम्हाला येथे सादर करायचे रहिवासी पुरावा रेशन कार्ड आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र तहसीलदार दाखला असे डॉक्युमेंट जोडायचे आहेत आणि वायसंबंधीचा दाखला वायाचा पुरावा दाखवणारा दाखला शहा सोडल्याचं प्रमाणपत्र त्यांचे सेल्फ अटिट कॉपी जोडायचे आहेत तर अर्ज स्वीकारण्यासाठी येथे कार्याचा पत्ता दिला आहे कोतवाल भरतीचा अर्ज तहसील कार्यालय परभणी येथे उपलब्ध असून वीस रुपयामध्ये तुम्हाला मिळेल आणि उमेदवार संपूर्ण अर्ज भरायचा आहे आणि हा अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे त्या ठिकाणी अटॅच करून एक ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट या कालावधीमध्ये सकाळी नऊ पंचेस ते सायंकाळी सहा पंधरा यापर्यंत तहसील कार्यालय परभणी येथे समक्ष राहून तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे पोस्टाने पाठवलेले तसेच कोणत्या प्रकारे इतर कुरिअरद्वारे जे अर्ज आहेत ते सादर केले आहे अर्ज विचार घेतले जाणार नाही अर्जाने स्वतःचा पत्ता असलेला व त्यावर रुपये तीस अक्षरी म्हणजे तिकीट असलेला लिफाफा अर्जासोबत देणे बंधनकारक राहील ज्यामधून अर्जदारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र टपालद्वारे पाठवण्यात येईल तर अशा प्रकारे काही संपूर्ण पी डी एफ फाईल वाचून घेऊन तुम्हाला सदरच्या भरतीकरता अर्ज करायचा आहे तर यामध्ये दुसरी महत्त्वाची सूचना देखील देण्यात आल्या आहे तर यामध्ये मेरिट लागेल आणि सरची निवड प्रक्रिया ही मेरिटनुसार असणार आहे आणि यानंतर अर्जांचं व्हेरिफिकेशन होणार आहे अर्जांची छाणी केली जाणार आहे पात्र आणि अपात्र याद्या पोर्टलवर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत तर त्याचे अपडेट आपल्या चॅनलवर दिले जाईल आणि अशा प्रकारे पोस्टाने प्राप्त प्रवेशपत्र प म्हणजेच परीक्षकाचं जे प्रवेशपत्र आहे ते पोस्टाने पाठवले जाणार आहेत आणि ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र प्राप्त झाले नाहीत अशा उमेदवारांनी सात व आठ सप्टेंबर रोजी वेळेत तहसील कार्यालय परभणी येथून स्वतःचे ओळखपत्र व अर्ज दाखल केल्याची पोचपावती दाखवूनच तुम्हाला हे हॉल तिकीट मिळणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा याबरोबर लेखी परीक्षा त्यानंतर लेखी परीक्षेत मेरिट कसे लागणार आहे तरी त्यानंतर पुढच्या तारखा या ठिकाणी देण्यात आल्या आहेत चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करून पीडीएफ फाईल ही तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कागदपत्र पडताळणी त्यानंतर घेतली जाईल त्यानंतर मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल यानंतर संदर्भात अंतिम निवड यादी वीस वीस जो आहे वीस सप्टेंबर तर या रोजी अंतिम निवड आहे ती तहसील कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर तसेच येथे म्हणजे या वेबसाईटवरती देखील प्रसिद्ध करण्यात येईल तर अशा प्रकारेचे संपूर्ण अपडेट्स कोतवाल भरती संदर्भात आपल्या चॅनलवर दिल्या जातील आणि या जरोबर प सदरचा फॉर्म आहे तुम्हाला तहसील कार्यालय येथून परभणी येथून कलेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला सर्व डॉक्युमेंट भरून किंवा फॉर्म अटॅच करून तुम्हाला हा अर्ज करायचा आहे तर अशा प्रकारे परभणी कोतवाल अंतर्गत सर्व प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनलच्या कनेक्ट मद्रा